मातोश्री हे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान. कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे एरवी मातोश्रीत कुणालाही सहज प्रवेश करता येत नाही. पण मातोश्री बंगल्यात चक्क एका विषारी नागानं घुसखोरी केली आहे. मग पुढं काय घडलं पाहूयात. सर्पमित्रांनी पकडलेला हा विषारी नाग पहा. या नागोबांनी भलतच धाडस केलंय. जिथं माणसांनाही सहजासहजी प्रवेश मिळत नाही अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी नागोबा घुसले. नागोबा घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं सर्पमित्रांना बोलावण्यात आलं. दोन सर्पमित्रांनी हा साप पकडला. साप पकडण्याची ही मोहीम जेव्हा सुरू होती त्यावर खुद्द उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे लक्ष ठेवून होते. सर्पमित्रांनी सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडून दिलं. कलानगर येथील मातोश्री बंगल्यावरनं वापरा संस्थेला कॉल आला होता. तर आमच्या बंगल्या शेजारी एक साप फिरत आहे. सदरचा कॉल मिळताच मी घटनास्थळी गेलो असता बाजूच्याच बंगल्यामध्ये एक टाकी आड नाग जातीचा 4 फुटाचा कोबरा हा साप आम्हाला आढळून आला. मातोश्रीवर आढळलेल्या नागाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधण्याची संधी सोडली नाहीये. प्रवीण दरेकरांनी तर या सापाचा आणि ठाकरेंचा संबंध जोडून पाहिला. राजकीय विषारी फुटकार जिथून निघतात त्या ठिकाणी सापांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांच्या घरी देखील साप आढळला होता. त्यानंतर आता मातोश्रीवर देखील साप आढळला. त्यामुळे भाजप नेत्यांना हा साप कुणीतरी सोडल्याचा संशय आहे. कुठल्याही मुंबईतील नागरिकाला तो किती विषारी बोलत असला तरी त्याच्या घरात साप सोडावा असे कोणी प्रकार करू नये. आणि असे होत असतील तर ते चुकीचे आहेत. याच्या संवर्धनाची भूमिका त्यांच्याकडे होत होती का? त्याच्यातलं काही पाळणाघर तिकडे होतं का? तो कुठून बाहेरून आला होता का? या सगळ्याबद्दलची माहिती मुंबई महापालिकेला आणि पोलिसांना घ्यावी लागेल. मातोश्रीवर बड्या बड्या नेत्यांना सहज प्रवेश मिळत नाही. पण नागोबांनी मातोश्रीत एंट्री केल्यानं राजकीय वर्तुळात नागोबांची चर्चा होती. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.